लोकसभेचे निवडणूक आहे, त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी राज्य कार्यकारिणीचे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि त्यामध्ये निवडणुकीवरती सविस्तर चर्चा होणार आहे. काल पुण्यामध्ये आम्ही पुण्याचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये राज्याचे पदाधिकारी देखील, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव आमचे शहराध्यक्ष आणि बाकी इतर सर्वजण आम्ही होतो. तर काल आम्ही बैठकीत ही चर्चा केली की उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव करत आहोत की एक तरी जागा ही आठवले साहेबांना शिर्डीमधली द्यावी, जी मागणी आठवले साहेबांनी वारंवार केलेली आहे. ते राज्यकारणाच्या ठरावामध्ये आम्ही ते करत आहोत, कारण एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजगीचा सूर आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कारण महायुतीमध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे, वेगवेगळ्या घटक पक्षांना बोलवलं जाते, वेगवेगळ्या घटक पक्षांना कुठे ना कुठेतरी लोकसभेची जागा दिली जाते असे चित्र प्रसार माध्यमातून येत आहे. परंतु आठवले गटाला एकही जागा मिळत नाहीये, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहे की आम्ही नुसताच प्रचार करायचा का, अशी एक भूमिका ही कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि कार्यकर्त्यांची भावना उद्या आम्ही आठवले साहेबांच्या समोर बोलून दाखवणार आहोत की बाबा आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही तुमचं नेतृत्वाप्रमाणे सगळं काम करतोय, गेले 5 वर्ष तुम्ही केंद्रामधील मंत्री आहात आणि आपण आपल्या माध्यमातून महायुती बळकट करायला संपूर्ण देशामध्ये काम करत आहात. आठवलेंचं काम हे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाहीये, तर त्यांनी संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे कसलीही अट शर्त न टाकता त्यांनी महायुतीचा प्रचार किंवा एनडीएचा प्रचार केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांमधनं निवडून जाणारा लोकप्रतिनिधी, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल म्हणून आरपीआयचा प्रतिनिधी आठवले साहेब असावा, ही भूमिका आम्ही सर्वांची आहे. आणि शिर्डीमधनं एक जागा ही द्यायला पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि ही जी नाराजगी आहे, या नाराजगीच्या माध्यमातून आम्ही हे उद्या तो ठराव राज्य कार्यकारिणीमध्ये करत आहोत. सोलापूरचे जे उमेदवार आहेत राम सातपुते, हे आरपीआयचे उमेदवार होते असं सांगितलं? नाही, आरपीआयचे होते ते कमल चिन्हा निवडून आले जसे आम्ही निवडून आलो, पण आम्ही आठवलेनं काय सोडलं नाही. आणि आमची विचारधारा जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे, आमची इतर विचारधारा नाहीये, जी राम सातपुतेने वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवलेली आहे. त्यामुळं आज जे त्यांना दिली गेलेली आहे ती काय आठवले साहेबांनी सांगितली आणि ते सोलापूरची जागा त्यांना दिली अशातला भाग नाहीये, हे या ठिकाणी समजून घ्यावं. तर शैलेश संजय सोनवणे हेच आहेत. उद्या लेडीज क्लबला बैठक आहे 12 वाजता. एकंदरीतच आम्ही पुणे शहराच्या वतीनं काल आम्ही एक भूमिका काल मीटिंग झाली हो, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव आमचे शहराध्यक्ष, संजय सोनवणे. जागा सुटली नाही तर उद्या आम्ही सगळेजण नाराजगी म्हणणं जे काही निघेल ते आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. उद्या आम्ही ते ठरवणार आहोत की महायुतीमध्ये आमच्या नेत्याला किंवा आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता जर अशा प्रकारचे निर्णय होत असतील तर ते काही योग्य नाही आणि बरोबर नाही. हे काय युती धर्मातला भाग नाहीये, कारण आम्हाला विश्वासात घेऊन काही गोष्टी कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. पुण्याच्या कार्यकारिणीला की उद्याच्या बैठकीत आम्ही ठराव करणार आहोत. काय ठराव? हेच आता जे तुम्हाला बोलून दाखवलं किंवा राज्य कार्यकारिणीमध्ये पुण्यातल्या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत नाही आहे. नाही, आम्ही हे बघा, आम्ही आता उद्या कार्यकारिणीमध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीत आम्ही हा निर्णय जो घेणार आहे की याच्या पुढची रणनीती काय असेल. थँक्यू.